नमस्कार। आज मी तुम्हाला पडवळ आणि डाळिंबीची भाजी करून दाखवणार, म्हणजे वालाचं विरड आणि पडवळ अशी भाजी करून दाखवणार। मस्त अशी कांदा खोबऱ्यावरची भाजी करून दाखवणार। त्यासाठी साहित्य बघा, हे वालाचं विरड घेतलंय आणि हे पडवळ घेतलंय। हे वालाचं विरड कोंब काढून, हे बघा, दोन दिवस कोंब काढून ठेवलेले, बघा कोंब काढत ठेवलेले दोन दिवसांनी, हे झाले, आज काढलं असं, साली काढून घेतलेले। आणि हे पडवळ दोन भाग करून उभं कापून, हे करून बिया काढून कापून घ्यायचं, चांगलं धुवून वगैरे घेतलंय। हे बघा असं एवढं बारीक कापायचंय, बघा असं। आणि दोन कांदे घेतले त्यात बारीक कापून, बारीक कापायचे, बघा दोन कांदे, टॉमॅटो, एक टॉमॅटो घेतलाय, हे ओलं खोबरं किसून घेतलंय, बघा ओलं, आणि कोथिंबीर कापून घेतली आहे, आणि चार पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत, सोलून घेतली आहे चांगली, बघा। आणि लाल मसाला दोन चमचे, एक चमचा हळद, आणि तेल, मीठ आणि पाणी, एवढंच साहित्य आहे। आपल्याला गरम मसाला नाही टाकायचा आहे, वापर नाही, गरम मसाल्याचा वापर करायचा नाही आहे। ही डाळिंबाची नुसती जरी तुम्ही बटाट्याची भाजी, ह्याच्यात बटाटा टाकून भाजी केलात ना, तरी पण आपल्याला गरम मसाला टाकायचा नाही। ती एक तुम्ही चव घेऊन बघा। असं गॅस पेटवलाय, कुकर पण आपला तापलाय, कुकरमध्ये करणार आहे मी, आणि तेल टाकते, तेल तापलंय बघा। आता ही लसूण टाकायची, लसूण टाकली आहे। आता आपल्याला लगेच कांदा टाकायचा, कांदा असा बारीकच करून घ्यायचा आहे, बघा असं जाडजाड नाही कापायचा। लसूण आपल्याला बघा सरकवायची नाही, सरकवायची नाही, कांदा कापायचा, कांदा पण आपल्याला लाल करून नाही, जास्त नाही, फक्त नरम करायचं आहे, नरम करायचं। हा कांदा आपला जरा नरम झाला आहे, नरम करायचं आहे, बघा गॅस कमी करायचा, जरा गॅस कमी केल्यावर हे टॉमॅटो टाकायचं, टॉमॅटो फिरवून द्यायचं जरा। हे टॉमॅटो पण आपलं जरा नरम झालं आहे, गॅस कमीच आहे हा। आता आपल्याला हा मसाला टाकायचा आहे, हा बघा, ही हळद टाकायची आहे, एक चमचा हळद घेतली आहे। आता आपल्याला हे खोबरं पण लगेच टाकायचं, ओलं खोबरं आहे बघा, ओलं खोबरं चांगलं असं फिरवून घ्यायचं, अर्धा मिनटं जरा असं फिरवून घ्यायचं, बघा होय। आता आपल्याला हे वालाचं हे बिरडं टाकायचं, हे बघा आणि हे पडवळ टाकायचं आहे, आताच टाकायचं, हां नाहीतर कसं लगेच आपलं हे नको व्हायला, लगेच टाकायचं। ही आमच्याकडे उपवासासाठी अगदी म्हणजे खास भाजी नाही बघे, होय उपवासासाठी तुम्ही ही, म्हणून मी आज तुम्हाला ही स्पेशल वेगळी करून दाखवली आहे। मी दाखवलेली आहे बाबेन पहिली, उपवास आपला जेव्हा असेल ना तेव्हा म्हणजे चांगलं वाटतं, जेवायला पण चांगलं वाटतं नाही बाबे, होय समाधान वाटतं, जगल्यासारखं वाटतं। आता आपल्याला हे पाणी वाचायचं आहे, गॅस फास्ट करायचा, गॅस जास्त नाही पाणी, हे बिरड्याबरोबर पाणी, भाजीबरोबर फक्त पाणी ठेवायचं आहे, कारण ते पडवळ पण आलतं ना, आळून कमी होतं म्हणून असं मिक्स होईपर्यंत चांगलं ढवळायचं आहे, बघा असं चांगली फिरवून घ्यायची। आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं, मीठ टाका बरोबर चवीनुसार, बघा अशी कढीपत्ता सांगायला विसरले, आणि हा कढीपत्ता टाकायचा आपल्याला, आत्ता टाकायचा, आत्ता टाकायचा, फोडणीत नाही टाकायचं, वरून टाकायचं, चांगली अशी मीठ टाकलंय ना, चांगली अशी मिक्स करून, हे बघा म्हणून भाजीत पाणी जास्त नाही टाकायचं, आताच किती वर आलंय बघा, आहे ना बाबे। आणि एक सांगते, परत सांगते, कढीपत्त्याचं लक्षात ठेवा, हा आताच टाकायचं, आणि झाकण लावते, आणि दोन शिट्या काढायच्या, दोन शिट्या काढायच्या, आणि दोन शिट्या झाल्या ना की आपल्याला बघायचं बिरड शिजलंय काही नाही, ती जास्त तिसरी शिटी काढायची नाही, नाहीतर का बिरड शिजलं की जास्त मग चव नाही लागत, आणि फुटलं की मग फुटलं की चव नाही लागत एवढी,
आणि घट्ट होती मोठी भाजी म्हणा. हा अक्के राहिलं पाहिजे जरा, म्हणून जरा लक्ष देऊन करा. दोनच शिट्या काढायच्या, काढून घ्यायच्या आणि बघायचं आपण खोलून. हे बघा वाफ गेली आहे, आता खोलून बघूया आपण. हे बघा बिरड आपल्याला बघायचं, हा शिजलं आहे का हे बघा. आता बघूया हे बघा, जरा हवंय ना शिजायला, हे ना बाबे होय थोडस आहे बघा. बघा असं राहिला तरी चालेल, असं राहायला पाहिजे पण जास्त शिजायला नको. हा आता आपल्याला हे थोडस शिजवायचं आहे ना, मग थोडं आपल्याला गॅस फास्ट करायचं आहे. हे बघा पाणी आहे ना जरा, म्हणून म्हणजे पाणी आटत पण आणि भाजी व्यवस्थित भाजी होते पण. आता आपल्याला ही कोथिंबीर टाकायची आहे. हे बघा टाकून खोलल्यावर मग कोथिंबीर टाकायची बघा. हे पाणी आपल्याला जरा आटवून घ्यायचं, शिटी काढलात ना, एक शिटी काढली की ते बिरड फुटणार म्हणून सांगते. पाणी आपल्याला असेल तर असं मग गॅस झाकण काढून आटवून घ्यायचं, झाकण काढून मग आटवून घ्यायचं पाणी. असं दाखवते तुम्हाला, आता तिसरी शिटी काढायचीच नाही. हे बघा आपली भाजीचं तयार आहे. हे बघा आणि हे बघा असं शिजायला नाही द्यायचं. हां हे बघा बरोबर शिजले आहे ना बाबे होय. हे बघा अक्के आहेत ना, अक्के ठेवायचे असे, असं बघायचं करून आणि फुटायला नाही द्यायचे. झाली आपली भाजी तयार आहे. अशीच्या अशी तुम्ही उपवासाला वगैरे असे नाही म्हणजे करा तुम्ही, तुमचा कधी उपवास असेल हां त्यासाठी म्हणजे तुम्ही. आणि कडधान्य म्हणजे घरी ना तुम्ही आणा आणि कोंब काढायला, म्हणजे रात्री भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी पाणी काढून टाकायचं आणि कोंब काढायचं, म्हणजे हे आपल्याला परवडतं विकत आणण्यापेक्षा. विकत खूप महाग असते ना, महाग देतात होय. असं मग असं तुम्ही घरी आणा, मी दाखवेन तुम्हाला. तुम्हाला जर वाटलं की मला आम्हाला दाखवा तो व्हिडिओ करून, तरी पण मी तुम्हाला दाखवेन. मला सांगा कोंब कसे काढायचे काय. ह्याच्या बरोबर तुम्हाला मी गोडीडाळ पण करून दाखवले आणि दुसरी गोडीडाळ मी लवकरच करून दाखवणार आहे, पण ती पण गोडीडाळ तुम्ही करून बघा. त्याची लिंक देते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मस्त लागते या भाजी बरोबर ती.